माय मराठी माय बोलीचं महाचॅनल कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा की आपल्या गावामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला हा आपल्या गावचे महान थोर संत हरिभक्तपरायण वैकुंठवासी नारायण महाराज ढोबळे वाढवणकर यांचा समाधी सोहळा अर्थातच पुण्यतिथी कार्तिक शुद्ध त्रयोदशी म्हणजे उद्या आहे महाराज. कार्तिक शुद्ध त्रयोदशी या दिवशी नारायण महाराज यांनी देह ठेवलेला आहे म्हणजे ते समाधीस्थ झालेले आहेत आणि त्यानिमित्ताने गेली म्हणजे 1975 म्हणजे गेली 45 वर्ष झाली आपल्या गावामध्ये हा पुण्यतिथीचा उत्सव होत असतो आणि आजचा हा पुण्यतिथीचा उत्सव 46वा आहे. मग आजपर्यंत महाराजांची जी सेवा करत होते असे आपल्या गावातील पंचकृषीतील महान संत महान कीर्तनकार असे हरिभक्तपरायण वैकुंठवासी बाबू महाराज गुडसूरकर यांनी गेली 25 ते 30 वर्षापासून इथं सेवा समर्पित केलेली आहे आणि मागच्या वर्षी बाबू महाराज हे वैकुंठवासी झाल्या कारणामुळे ही जबाबदारी ही सेवा आता माझ्या वाट्याला आलेली आहे. बाबू महाराजांचे आपल्या गावामध्ये बरेच नेम असतात महाराज. तर आपल्या इथं दत्तजयंतीच्या उत्सवामध्ये काल्याचा नियम आहे 20-25 वर्षापासून. तर आता बाबू महाराज तर पंचतत्वामध्ये विलीन झालेले आहेत. मग त्यांच्या पश्चात आपल्या गावातील त्यांच्या जागचा पहिला नियम आहे महाराज हा. तर आजपर्यंत जी काही बाबू महाराजांनी आपल्याला सेवा दिलेली आहे त्याचं एक ऋण म्हणून कृतज्ञता म्हणून आपल्याला त्यांना श्रद्धांजली समर्पित करायची आहे. तर तुम्हाला एक सूचना देतो, सर्वांनी आपापल्या जागेवरती उभं टाकायचं आहे. सर्वांनी उभे राहा. 2 मिनिट मौन पाळून आपल्याला महाराजांना श्रद्धांजली समर्पित करायची आहे. अगोदर महाराज आपली ही भूमी ही सामान्य भूमी नाही महाराज. आपली वाढवणाची भूमी आहे ही संतांची भूमी आहे. मग कोण आहेत नारायण महाराज ढोबळे महाराज कोण आहेत आपल्याला माहिती आहे का? संत हे कधीही ओळखू येत नाहीत महाराज. संत हे कसे असतात? कोणतेही संत मी संत आहे आणि येऊन माझ्या पाया पडा म्हणतात का? बर, पायापडा म्हणणारे खरे संत आहेत का? बर, संतांची ओळख काय आहे महाराज? काय ओळख? पांढरे शुभ्र कपडे घालणं, फेटा घालणं. बर, ही झाली संसारिक संत. बर, साधू कोणाला म्हणावं? भगवे वस्त्र परिधान केलेले आहेत, काय दाढी जटा वाढवलेल्या आहेत, मोठ्या मोठ्या टपोऱ्या माळा घातलेल्या आहेत. कशामध्ये? गळ्यामध्ये. यांना संत म्हणावं का? नाही महाराज.
अहो हे झालं बाह्य स्वरूपाचं लक्षण. काय अहो वरुण भगवा झालेला आहे आणि अंतरी काय काम क्रोधाने वश्य झालेला आहे. त्याला म्हणू नये साधू जगी विटंबना, त्याला साधू म्हणू नये. मग साधू कोणाला म्हणावं? सर्वाभूती दया, सर्वाभूती दया, सर्वाभूती दया, सर्वाभूती दया. साधू म्हणावे ऐसिया, साधू म्हणावे ऐसिया, त्याने मला जीवया, त्याने मला जीवया, त्याने मला साधूचं लक्षण सांगतात महाराज. सर्वाभूती दया, साधू म्हणावे ऐसिया, सर्वाभूती समदृष्टी, तुची साधू ही सृष्टी. एका जनार्दनी संत नित्य साधी आत्महित, सर्वाभूती समदृष्टी, तोची साधू ही सृष्टी. या पृथ्वीतलावरती या सृष्टीमध्ये साधू तोच आहे ज्याला सर्व भूतांप्रती दया आहे. काय महाराज? जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले. जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो गांजले, त्यासी म्हणे जो आपुले,
तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जोर दई काय संत कोणाला म्हणाव साधू कोणाला म्हणाव महाराज वाळवंटामध्ये कोणाचं की मूल महाराज काय माहित नाही महाराज एकदम विचित्र अवस्थेमध्ये सापडलेलं मूल ते हृदयाला लावलं कोणी एकनाथ महाराज ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जोर सर्वाभूती दया काशीहून गंगा जल आणलं महाराज रामेश्वरला जायचंय वाळवंटामध्ये तडफडत पडलेलं गाढव आहे महाराज आता मरणार आहे देवाचं गंगा जल कोणाच्या मुखात महाराज गाढवाच्या मुखामध्ये टाकलं कोणी एकनाथ महाराजांनी याला म्हणावं काय दया सर्वाभूती दया साधू म्हणावे ऐसिया मग साधूंना कसं ओळखायचं महाराज बर साधूंना दोन हात आहेत दोन पाय आहेत दोन कान आहेत दोन डोळे आहेत दिसायला तर एकदम माणसासारखेच महाराज पण त्यांना माणूस म्हणता येत नाही अहो दयाच्या अंगामध्ये दह्यापासून लोणीही निघतं आणि ताकही निघतं दोघांना समान म्हणायचं का महाराज बर दोघांनाही समान विकायचं का एका मुलाने दह्याची या अंगी निघे ताक लोणी दह्याची अंगी निघे ताक लोणी दह्याची अंगी निघे ताक लोणी दह्याची अंगी निघे ताकलोनी एका मोले दोन्ही मागू नये शाण्या माणसांना तर मागणी महाराज काय काय दह्याचाही आपलं ताकाचाही भाव एकच आणि लोण्याचाही भाव कसं जमतंय महाराज तूप किती कसं रुपये किलो आहे 600 का 700 आणि ताक जावा फुकट घेऊन जा होय महाराज ताकाची उपकार तरी करा विठ्ठल 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 पृथ्वीच्या पोटी हिरागार गोटी दोहींची समसाटी करू नये पृथ्वीच्या पोटामध्ये हिरेही सापडतात आणि गारगुटीही सापडतात महाराज दोघांना समान पाहायचं का नाही बर आकाशाच्या पोटी चंद्र तारांगणे आकाशामध्ये चंद्रही आहे तारेही आहेत दोघांना समान पाहायचं का तारे लहान आहेत चंद्र मोठा आहे बर तुका म्हणे तैसे संत आणि जन दोहींशी समान भजू नये विठ्ठल 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 आणि तुम्हाला जर साधू ओळखता आला तुमचं काम झालं महाराज तुम्हाला तिथं देवच भेटला महाराज मग देवाला इतरत्र शोधायची गरज नाही मग आजच्या अभंगामध्ये तुकाराम महाराज काय मागतात देवाकडे आजच्या प्रस्तुत अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी भगवंताकडे मागणी केलेली आहे महाराज मागणी आता संतांची मागणी कशी आहे आणि आपली मागणी कशी आहे
संत काय मागतात आणि आपण काय मागतो? संत देवाकडे काहीही मागत नाही, हा संतांचा स्वभाव आहे. आणि देव मागणाऱ्याला कधीच देत नाही, आणि जो कधीच मागत नाही त्याला भरभरून दिल्याशिवाय राहत. हे दोघांचे स्वभाव महाराज. आणि स्वभाव हा असा गुण आहे महाराज. स्वभावाला औषध औषध आहे का? नाही महाराज. जित्याची चाल मिळल्याशिवाय जात. आता आपली वेगवेगळी प्रकारची स्वभाव आहे. देवाचा स्वभाव वेगळा, संतांचा स्वभाव वेगळा, आणि तुमच्या आमच्यासारखे सामान्य माणसांचा स्वभाव वेगळा. आता स्वभाव महाराज कसा स्वभाव जात नाही. एका गावामध्ये महाराज एक आपल्याकडे केसावरती विकण्यासाठी येतात बघा. सुया घ्या, बिबे घ्या, फुगा. काय सुया पिना फुगे कशावरती महाराज? केसावर. केसावरती अशी विकणारी बाई आपल्या आईसोबत, आईने एक टोपलं घेतलेलं आहे आणि मुलीने एक टोपलं घेतलेलं आहे. आणि तिनं काय केलं, आई वरच्या गावामध्ये गेली आणि मुलगी खालच्या गावामध्ये. काय केसावरती वस्तू विकण्यासाठी. तिथं गेल्यानंतर त्या गाव त्या साम्राज्याचा जो राजा होता तो घोड्यावरती बसून त्या आपल्या साम्राज्याची सैर करत होता, पाहणी करत होता. आणि ती जी मुलगी होती महाराज इतकी सुंदर पण गरिबी महाराज. काय जसं एखाद्या उकंड्यावरती तुळशीचं झाड उगावत असं महाराज. काय दिसायला इतकी सुंदर पण गरीब घरची होती. आणि तिला पाहिल्याबरोबर राजाला ती काय मुलगी आवडली. आता राजाला मुलगी आवडल्यानंतर त्याला वाटलं की हिच्यापेक्षा अजून सुंदर मला मुलगी मिळणार नाही. त्याचं लग्न व्हायचं होतं महाराज. मग त्यानं काय केलं, मुलीला विचारून बघावं म्हणला. आणि त्या मुलीजवळ गेला आणि काय तू इतकी सुंदर आहेस आणि मला काय करायचे तुझ्याबरोबर लग्न करायचे. आता ती मुलगी आजकालची कलियुगातली नव्हती बरं का. जर कलियुगातली जर असती तर लगेच तिचं लग्न आणि व्हॉट्सअपवर बाबाला मेसेज पाठवली असती. काय बाबा माझं लग्न झालेलं. पण ती जुन्या काळातली होती. ती काय म्हणाली, तुमचं सगळं बरोबर आहे ठीक आहे पण आई वडिलांची मान्यता मिळाल्याशिवाय मी काहीही लग्न करणार नाही. तुम्हाला काय करावं लागेल, आई वडिलांना विचारावं लागेल. तो राजा म्हणाला, अगं मी राजा आहे, राजा संपूर्ण साम्राज्याचा राजा आहे. माझ्याबरोबर तुझं लग्न जर झालं तर काय होईल, तू माझी राजाची राणी होशील, तुला खूप सुख आणि समृद्धी मिळेल, ऐश्वर मिळेल. तरीही ती काय म्हणाली, नाही आई वडिलांनाच बोलावं लागेल. शेवटी कंटाळून तो राजा तिच्या झोपडीमध्ये आई वडिलांकडे गेला आणि म्हणाला, तुमची मुलगी मला आवडलेली आहे, मला तिच्यासोबत लग्न करायचं. आता आई वडिलांना कोण असंही वाटतं, समोरून जर सुरीक आली आणि तू ही राजाची सुरीक म्हटल्यानंतर तयार झाली, मुहूर्त ठरला, सुंदर अशा पद्धतीने लग्न झालं आणि त्या गरीबाच्या त्या दुर्बळाच्या कन्येचं लग्न झालं, रात्रीतून ती राजाची राणी झाली महाराज. किती एकच रात्र महाराज. आता काय महाराज, हे रथामध्ये बसून मिरवणूक निघाली. पूर्वीचे लग्न महाराज मोठे खूप दिवसाचे असे, आताचे लग्न नाही महाराज. आणि कोरोनातले तर विचारूच नका बरं का. नाही 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 नाही, कोरोनातल्या लग्नाचं विचारूच नका तुम्ही. मी आताचे सांगतो, आताचे सकाळी ढामढूम, दुपारी टामटूम आणि रात्री सामसूम. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पूर्वीचे खूप दिवसाचे लग्न असायचे, पाच पाच दिवसाचे, सात सात दिवसाचे लग्न असायचे. मग लग्न झालं, रात्रीतून राणी झाली आणि एके दिवशी सत्यनारायणाचा कार्यक्रम ठरला आणि सत्यनारायणाच्या दिवसामध्ये पूजा झाली. आणि त्या राजाच्या बहिणीनं काय केलं, आणि वहिनीला नाव घ्यावं लागलं मुली. काय काय नाव 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 उखाना उखाना. तिकडं मागे नाव म्हणजे कळतं का, नवऱ्याचं नाव नवऱ्याचं. आता गरीब घरची होती, मोठ्या माणसामध्ये बसून सवय नव्हती, काहीच तिचा व्यवहार काही माहीत नव्हता, लाजली थोडंसं. नाही नाही मी नाव नाही घेणार. आता ती नंदच महाराज. नाही 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 असं कसं नाव घेत नाहीस. आता नंदचा जाब महाराज. आता ती घाबरली पोरली आणि ठीक आहे म्हणली, नाव घेते म्हणली. आता मला सांगा ती कोण आहे, राजाची राणी आहे. राजवाड्याला राजघराण्याला शोभेल असं तिनं नाव घ्यावं की नाही महाराज.
तिनं नाव घेतलं ऐका, गरम गरम दूध मोमोसाय, गरम गरम दूध मोमोसाय, राजाची राणी नाव घेते भाकर वाढ गे माय. काय झालं मला? अहो राजाची राणी झाली पण भिकार पण सोडलं का? यालाच म्हणतात राज याची कांता काय भीक मागे, मनाची आजुने सिद्धी पावे. किंवा एकनाथ महाराज म्हणतात दुर्बळाची कन्या समर्थाने केली अवधसा निमाली दरिद्राची. हा झाला तिचा स्वभाव गुण महाराज. तुका म्हणे स्वभाव कर्म काही केल्या न सुटे धर्म. तिचा स्वभाव काय होता महाराज? रोज ह्या गावातून त्या गावामध्ये कुठं भाकर वाढायची, म्हणजे पोट भरण्यासाठी ती फिरणारी. मग तिथं राजाची राणी झाली भिकार पण सोडलं का? नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. बरं, हा स्वभाव आहे संतांचा की कधीच मागायचं नाही. अहो तुकाराम महाराजांचं सोडा. तुकाराम महाराज म्हणतात की माझ्या घराण्यामध्ये कधीही कोणीही कोणाला मागितले नाही. ही परंपरा विश्वंभर बाबापासूनची आहे. तुकाराम महाराजांच्या 8व्या पिढी अगोदर मूळ पुरुष जे आहेत ते विश्वंभर बाबा आहेत. त्यांनी वारकरी संप्रदायाचा त्यांच्या घराण्यामध्ये पाया रोवून दिलेला आहे. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आणि ही परंपरा बोल्लोबांकडे आली, म्हणजे तुकाराम महाराजांच्या वडिलांकडे आली. आणि बोल्लोबा आयुष्यभर पंढरीची वारी केली पण कधीच पांडुरंगाकडे काहीच मागितले नाहीत महाराज. मग एके दिवशी कनकाई माता म्हणाल्या की तुम्ही सारखंच पंढरीला जाता आणि मला देखील पंढर पाहायची आहे. काय भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, धनी मलाही दाखवाना विठुरायची पंढरे. आपल्या पतिदेवाकडे मागणी मागू लागली आणि मलाही त्या विठुरायची नगरी पाहायची आहे, पंढरी पाहायची आहे. कनकाई मातेने हट्ट केला आणि हट्टा शेवटी बोल्लोबांनी काय केलं, कनकाई मातेला घेऊन पंढरीला गेले. आणि पंढरपूरमध्ये गेल्यानंतर तिथं असं झालं, अगोदर बोल्लोबांनी दर्शन घेतलं. बोल्लोबा जेव्हा गाभाऱ्यामध्ये जातात तेव्हा पांडुरंग परमात्म्याची मान खाली आहे महाराज, झुकलेली आहे. कोणासमोर? बोल्लोबांसमोर. कारण त्यांच्या घराण्यामध्ये इतकी भक्ती झालेली आहे पण कधीच मागितलेलं नाही. संपूर्ण घराण्याचं ओझं माझ्या डोक्यावर आहे म्हणले. कोण? पांडुरंग परमात्मा म्हणाले, बोल्लोबा काहीतरी मागा, माझ्या डोक्यावरचं ओझं कमी करा, काहीतरी मागा, तुमचं ऋण आहे माझ्यावरती. कारण भक्ती केल्यानंतर देव महाराज उगच कोणाला देत नाही, घेतो तेव्हा देतो. अगोदर घेतो, काय घेतो? आपला निस्सीम भाव घेतो आणि त्याला मग त्याची कोड पुरवतो. मान झुकलेली आहे, बोल्लोबा म्हणतात नाही तुला ओझं झालं तरी चालेल पण मी काही मागणार नाही. बाहेर आले, कनकाई मातामध्ये गेले. आता आता कनकाई मातेच्या समोर देखील भगवंताची मान खाली झुकलेली आहे. आता कनकाई मातेच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. घराण्यामध्ये इतकी भक्ती झाली पण एक दुःख आहे. कशाचं दुःख आहे? पोटी संतान नाही. पांडुरंग परमात्मा म्हणाला, तुला काय मागायचं ते माग. तेव्हा कनकाई माता म्हणाल्या की मला माझ्या पोटी संतान हवंय. हे मागितल्याबरोबर पांडुरंग परमात्मा म्हणाले की तुझी ही मनोकामना पूर्ण होईल आणि आपली मान वर केली महाराज. आता बोलोबामध्ये पाहतात तर काय पांडुरंग परमात्म्याची मान वर झालेली आहे. हा काय चमत्कार म्हणले? आताच मान झुकलेली होती माझ्यासमोर आणि बायकोसमोर मान मन वर झाली, मध्ये गेले. कनकाई मातेला विचारलं, सांग काय मागितलंस का? कनकाई माता म्हणाल्या, हो मागितलं. काय मागितलं? पुत्र प्राप्ती होय म्हणून मागितलं. बर, पुत्र मागितलंस ना, मग परत एक अजून मागणी कर. काय? पुत्र द्यायचाच असेल तर तो कसा दे? तुझा दास असला तरच पुत्र दे महाराज. काय? पुत्र द्यायचा असेल तर हरिभक्त दे, हरी दास दे, नाहीतरी मी वांज राहिलो तरी चालेल. विठ्ठल 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 आणि अशा बोल्लोबांच्या पोटी तीन रत्न जन्माला आले, सावजी तुकाराम महाराज आणि बोल्लोबा महाराज.
ही परंपरा आहे। अनेकदा भगवंतांनी तुकाराम महाराजांना मागणी मागा म्हणून विनंती केली, पण तुकाराम महाराज भगवंताला काय म्हणतात, अरे माझ्या वाडवडिलांनी कधी मागितलं नाही चुकून, मग मला मागण्याचा अधिकार आहे का? माझ्या आवडिलांची मिरासिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा। काय माझ्या आवडिलांची मिरासी आहे, कधीच काही कोणाला मागायचं नाही। काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो। काय आमची रीत आहे, काय आमच्या घराण्यामध्ये विश्वंभर बाबा पासून कोणी कोणाला मागितलं नाही, म्हणून मी देखील मागणार नाही। जेव्हा भगवंतांनी खूपच हट्ट केला तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात की देवा खूपच तू म्हणत आहेस माग माग माग, मग द्यायचंच असेल तर तुला काय दे, हे चे दान दे गा देवा, भगवंताकडे काय मागतात, हेच दे, काय दे, हेची दान दे गा देवा तुझा विसरण व्हावा, माझ्या जीवनामध्ये कधीच तुझा विसर पडू नको महाराज। देवाकडे काय मागितलं, देवालाच मागितलं, गुण गाईन आवडी हिची माझी सर्व जोडी, नलगे मुक्ती धन संपदा। तुकोबा तुम्हाला धन पाहिजे का, नलगे तुम्हाला मुक्ती पाहिजे का, नलगे आम्हाला मुक्ती लागत नाही, आम्हाला धन लागत नाही, तर काय दे, संत संग देई सदा। आम्हाला काय संतांचा सहवास दे, संतांची संगती दे, आणि त्याच्या पुढे मागतात तुका म्हणे गर्भवासी, गर्भवासी सुखे घालावे आम्हासी। आम्हाला मोक्ष नको आहे देवा, आम्हाला परत परत जन्माला यायचं आहे। काय मोक्ष पद तुच्छ केले या कारणे
आम्हा जन्म घेणे युगायुगी, आम्हाला युगायुगामध्ये जन्माला यावं लागतं म्हणून आम्हाला मोक्ष नको. तुका म्हणे गर्भवासी, आम्हाला सुखानं गर्भवासाला घाल. तेव्हा भगवंत म्हणतात, तुकोबा तुम्हाला गर्भवासाला घालायचं आहे, बर मग कोणता जन्म तुम्हाला पाहिजे? कोणता पाहिजे? इह लोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहि. तुकाराम महाराज म्हणतात, याची जन्मी घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही. हा जो मानव देह आहे ना, हा फार दुर्लभ आहे महाराज, फार दुर्लभ आहे. मृत्यू लोकी आम्हा आवडती परी नाही एका. जन्माला आल्यानंतर, माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर आम्ही जन्माला येऊ, पण त्या जन्मामध्ये जर आमच्या मुखामध्ये हरिनाम जर नसेल तर तो जन्म आम्हाला नको आहे. मग तुकाराम महाराज म्हणतात, जन्माला यायचं आहे, परत परत जन्माला यायचं आहे, कारण हा सुखसोहळा स्वर्गी नाही. इथला जो सुखसोहळा आहे हा स्वर्गात देखील नाही. जन्माला यायचंय, मानव देहामध्ये यायचंय. मग अजून एक प्रश्न आहे, राक्षसाच्या पोटी यायचं आहे का? कोणाच्या पोटी यायचं आहे? देवा मला जन्माला घाल, कोणाच्या घरी जन्माला घाल? अभंगाचं पहिलं पहिल्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, हरी दासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. पुढच्या जन्मामध्ये मला जर जन्म जर तू देत असशील तर कुठं दे?
हरिदासाच्या घरामध्ये दे, संतांच्या घराण्यामध्ये मला जन्म दे। का? संतांच्या घरामध्ये हरिदासाच्या घरामध्ये जन्म मिळाल्यानंतर काय होणार महाराज? शिकवावं लागणार नाही गळ्यामध्ये टाळ घालण्यासाठी, शिकवावं लागणार नाही माळ घालण्यासाठी, शिकवावं लागणार नाही हरिपाठामध्ये नाचण्यासाठी। हरिदासाच्या घरामध्ये जन्म मिळाला, जन्मल्या बरोबर गळ्यामध्ये काय? माळ महाराज, माळ। कशाची माळ? तुळशीची माळ। आणि कसा याच्या घरामध्ये जन्माला आल्यास? खाटकाच्या घरात छुरी, काय म्हणतात त्याला, हातामध्ये काय ते कापायचं, सुरी सुरी। हरिदासाच्या घरामध्ये जन्माला आल्यानंतर हातामध्ये टाळ, आणि खाटकाच्या कसायाच्या घरामध्ये जन्माला आल्यानंतर हातामध्ये सुरी महाराज। हा फरक आहे। म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, मला जन्माला घालायचं असेल तर हरिदासाच्या घरामध्ये जन्माला घाल। फरक असा आहे, बालपणापासूनच त्याला महाराज वळण लागतं। बालपणापासूनच घराण्यामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, मी जे काही आजपर्यंत घडलेलो आहे, आजपर्यंत माझ्या मध्ये जेवढी काही भक्ती आहे ती कोणामुळे आहे? माझ्या वाड वडिलांमुळे आहे। का? परंपरा फार महत्वाची आहे महाराज, मर्यादा परंपरा रीत फार महत्वाची आहे। तुकाराम महाराजांच्या घरामध्ये आठव्या पिढी अगोदरपासून पंढरीची वारी होती। विश्वंभर बाबांनी घरामध्ये देऊळ उभारलं होतं महाराज, त्यांना स्वयंभू विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती सापडली होती देहूमध्ये। आज तीनच ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी स्वयंभू आहेत महाराज, एक पंढरपूर, दुसरं ठिकाण आहे देहू, आणि तिसरं ठिकाण आहे पिंपळनेर महाराज निळोबारायांचं। या तीनच ठिकाणी भगवंताच्या स्वयंभू जागृत मूर्ती आहेत। मग ती तुकाराम महाराजांच्या घराण्यामध्ये देवळामध्ये जी मूर्ती होती ती विश्वंभर बाबांना सापडलेली होती महाराज आमराईमध्ये। त्यांच्या स्वप्नामध्ये दृष्टांत देऊन सांगितलेलं होतं, मी आमराईमध्ये तुळशीच्या बागेमध्ये आहे, आणि विश्वंभर बाबांनी जेव्हा ते खोदकाम केलं तेव्हा त्या दोन मूर्त्या सापडल्या। त्यांनी विधिवत त्यांची प्रतिष्ठापना केली आणि पुढच्या पिढीला काय मार्ग दाखवला महाराज, घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावी, तुझी चरण सेवा साधण्यासाठीच पुन्हा पुन्हा मी जन्माला येईन। मग रोज तुकाराम महाराजांना काय त्या पांडुरंग परमात्म्याची सेवा करावी लागायची, त्या स्नान संध्या करावी लागायची, पूजा अर्चा करावी लागायची। तुकाराम महाराज अगोदर महाराज कट्टर संसारिक महाराज, मग इकडे परमार्थाकडे केव्हा वळाले? जेव्हा वडिलांचा आधार गेला, जीवनामध्ये एका पाठोपाठ दुःख आले, तेव्हा सत्याच्या शोधामध्ये निघाले आणि सांगितलं, आपला हा घराणा साधा नाही, आपला हा घराणा वारकरी घराणा आहे। या घराण्यामध्ये काय ती परंपरा जोपासलीच पाहिजे, समाजासाठी कार्य केलंच पाहिजे, धर्मासाठी कार्य केलंच पाहिजे। तेव्हा तुकाराम महाराजांनी काय संसाराला मागेच टाकलं, गळ्यामध्ये विणा, हातामध्ये चिपळ्या, आणि परमार्थाला लागले महाराज। जेव्हा तुकाराम महाराज एकाच्या घरी एकाच्या शेतामध्ये राखायला गेले महाराज ज्वारी, तेव्हा भजनामध्ये इतकी विदेही दशेला प्राप्त झाले, संपूर्ण पक्ष्यांनी ते खाऊन घेतलं, त्या शेतकऱ्यांनी तुकाराम महाराजांना मारलं, मारून देखील जे होणार होतं त्याच्यापेक्षा 5 पट धान्य तिथं झालं पक्ष्यांनी खाऊन देखील, आणि तो आलेला मोबदला जो आला त्या धान्यापासून तुकाराम महाराजांनी काय केलं, जे जीर्ण झालेलं शरीर आपलं देऊळ होतं आपल्या वाडवडिलांचं, त्या देवळाचं काय केलं महाराज, जीर्णोद्धार केला, नवीन मंदिर बांधलं। याला म्हणतात परंपरा जोपासणं। मग आपण काय करत आहोत संतांच्या घराण्यामध्ये जन्माला येऊन महाराज? आपण काय करत आहोत संतांच्या गावामध्ये जन्माला येऊन? याचा विचार केला पाहिजे माणसाने। का? अहो आता वडिलांची रीत जाणत असो, मागे वडिलांनी जे काही केलं ते पुढे चालू ठेवलं पाहिजे माणसाने। मार्ग दाऊने गेले आधी मार्ग दाऊने, मार्ग
दाऊणी गेले आधी दयानिधी संतते तेणीची पंथी चालो जाता नपडे गुंता। तुम्ही जर संतांच्या पाऊलावर पाऊल आपल्या वडिलांच्या पाऊलावर पाऊल जर ठेवलो तर कुठेच गुंता पडणार नाही आपल्या जीवनामध्ये। मग तुम्ही म्हणताल वडिलांनी जे केलं ते करायचं, वडिलांनी जे केलं करायचं। आता वडील दारू पितात काय महाराज काय, वडिलांनी केलं ते करायचं सांगलेत की महाराज सांगल्यात तुम्हीच म्हणला लाव। आता बाप दारू पिते, दारू प्याव काय कराव कराव का। वडील म्हणजे बाप नाही इथं, वडील म्हणजे आपले पूर्वज। आपल्या घराण्यामध्ये काय आहे, आपला घराणा वारकरी आहे महाराज। बर बीज शुद्ध आहे, तुम्ही स्वतःला आपलं शुद्ध बीज म्हणून घेऊ नका। माझं पोरग कीर्तन करते, कुणाचं आहे पोरग? तुम्ही स्वतःला बीज, या सर्व सृष्टीचा बीज मी आहे म्हणतात प्रभू। त्या एकापासून ही सृष्टी निर्माण झालेली आहे महाराज। भगवंत या सृष्टीचे, या ब्रह्मांडाचे काय आहेत, बीज आहेत। बीज त्याच्यापासून हे सर्व निर्माण झालेलं आहे। मग आपल्या घराण्यामध्ये बीज महाराज, बीज शुद्ध जर असलं तर काय फळ काय येतात, गोडच लागतात। शुद्ध बीजा आणि शुद्ध पोट। शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी। मग हिरण्यकश्यपूचा, हिरण्यकश्यपू कोण होता महाराज? राक्षस। त्याच्या पोटी कोण जन्माला आला? भक्त प्रल्हाद। भक्त प्रल्हाद। मग एका राक्षसाच्या पोटी भक्त जन्माला आला हे म्हणणं चूक आहे महाराज। काय आपण त्याच्या बापाकडे बघू नये। हिरण्यकश्यपूचे आपले वडील महाराज म्हणजे प्रल्हादाचे आजोबा कश्यप हे ऋषी होते, ब्राह्मण होते, याला म्हणायचं बीज। आता त्या शुद्ध बीजापासून काही नासकी फळं निघतात, मग त्या नासक्या फळानंतर त्या नासक्या फळाचं बीज शुद्धच असते महाराज। तो जरी नासका असला ती फळ, पण बीज शुद्ध असल्यामुळं त्याच्यामध्ये येणारं बीज काय असतं, शुद्ध असतं। मग हिरण्य कश्यपूचे वडील म्हणजे भक्त प्रल्हादाचे आजोबा कोण होते? कश्यप मुनी महाराज। त्यांना दोन बायका, एक दिती आणि आदिती। आता पोट महाराज, कश्यप हे ऋषी आहेत, भगवंताचे भक्त आहेत, आणि दोन बायका आहेत, एक दिती आणि एक आदिती। आता जर माईला वाटूच लालं की माझ्या पोरानं दारूच प्यावं, आता माईलाच जर वाटलं पोरग कसं निघणार महाराज? तस एक दिती होती आणि एक आदिती होती। आदितीला वाटायचं माझ्या पोटी देवतांनी जन्म घ्यावा, माझ्या पोटी हरिदासांनी जन्म घ्यावा, आणि दितीला वाटायचं माझ्या पोटी राक्षसांनी जन्म घ्यावा। राक्षसांनी देवांचा नायनाट करावा आणि संपूर्ण त्रैलोक्यामध्ये माझ्या पोरांची सत्ता यावी। दोघीही गेल्या कश्यप मुनींकडे आणि म्हणाल्या आम्हाला संतती हवी आहे आणि आम्हाला संततीचं सुख द्या। एकीला पयोव्रत सांगितलं, एकाला व्रत सांगितलं, आणि ते आईच्या म्हणजे माईच्या इच्छेनुसार आदितीला 9 पुत्र आणि 10 पुत्र झाले, आणि 10व्या
वेळेस भगवंत अवतार आले वामन स्वरूपाने महाराज. आदितीच्या पोटी भगवान वामनांचा अवतार झाला. तिची इच्छा होती देवांनी जन्म घ्यावा. आणि दितीच्या पोटी 100 पुत्र झाले हिरण्यकशिपू आणि हिरण्याक्ष. राक्षस जन्माला आली महाराज. म्हणजे हे फळ काय झालं? बीज शुद्ध आहे पण फळ नासक निघालं. बर. आणि त्या हिरण्यकशिपूच्या पोटी बीज शुद्ध असल्यामुळं भक्त प्रल्हादाचा जन्म झाला. म्हणून शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. मग असे असंख्य उदाहरण आहेत पुराणामध्ये. कसायाच्या घरी महाराज, सज्जन कसाया विकू लागे मांस माळ्या सावत्या सोडू लागे. आज तुकाराम महाराज म्हणतात मला हरिदासाच्या घरामध्ये जन्माला घाल, मला हरिभक्ताच्या घरामध्ये जन्माला घाल, कारण मला हरिभक्ती करण्यासाठी सुलभ होईल. पण असे काही अपवादात्मक आहेत महाराज. मुसलमान होते कबीर, शेख मोहम्मद लतीफ मुसलमान आणि सज्जन कसाई महाराज मुसलमान होते, हरिदास मुसलमान होते पण हरिभक्त झाले. का महाराज? कारण त्यांचं शुद्ध बी होत. सज्जन कसाया विकू लागे मांस आणि माळ्या सावत्यास खरकू लागे. मग तुकाराम महाराज म्हणतात की मला हरिदासाच्या घरी जन्माला घाल. का? अरे मला कोणत्याही घराण्यामध्ये जन्माला घातलंस तरी मी हरिभक्ती करणारच आहे, पण हरिदासाच्या घरामध्ये जन्माला घातल्यानंतर सुलभ होईल, सोपं होईल. जे दुःख मिळणार आहे ते दुःख नाहीस होईल. मग तुकोबा, हरिदासाच्या घरामध्ये जन्माला आल्यानंतर तुम्हाला काय सुलभता प्राप्त होणार आहे? तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात त्या वैष्णवाच्या घरी, त्या हरिदासाच्या घरी 24 तास टाळ वाजतात. वैष्णवा घरी सर्व काळ सदा झन झनती टाळ. काय? वैष्णवाच्या घरामध्ये 24 तास टाळ वाजतात महाराज. त्या जन्मलेल्या बाळाला काय काही कळण्याच्या अगोदरच त्याच्या कानामध्ये टाळाचा आवाज घुमतो महाराज. पाठ करण्याच्या अगोदरच हरिपाठ पाठ होऊन जातो. मग वैष्णवाच्या घरामध्ये असं काय आहे? वैष्णवांचं घर हे साधन आहे, हरिदासांचं घर हे साधन आहे. ज्या सुखा कारणे देव वेडावर सुखा कारणे देव वेडावला कारणे महाराज. ज्या सुखा कारणे, ज्या सुखासाठी देव वेडा झाला आणि वैकुंठ सोडून कुठे आला?
त्या हरिदासाच्या संताच्या घरी महाराज, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण, एकटं नाही महाराज, लक्ष्मीलाही सोबत घेऊन येते महाराज देव संताच्या घरामध्ये। फक्त देव एकटा राहत नाही, म्हणजे जो हरिभक्त आहे, जो हरिदास आहे, त्याला लक्ष्मीच्या पाठीमागे धावायची गरज, परमात्मा आला त्याच्या बरोबर लक्ष्मी आलीच म्हणून समजा। विठ्ठल 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 विठ्ठल। मग वैष्णवाच्या घरामध्ये महाराज एकनाथ महाराज पैठणचे, शतक 15 आहे आणि लांब लांब पर्यंत एकनाथ महाराजांची कीर्ती पसरलेली आहे। कुठपर्यंत? काशी पर्यंत महाराज। आणि त्या काळी काशी हे तर आजही विद्वत्तेचं माहेरघर आहे, पण पैठणला देखील दक्षिण काशी म्हणून ओळखलं जायचं। पैठणमध्ये अनेक विद्वान पंडितांची वास्तव्य असणारी घरं होती, विद्वान पंडित वास्तव्याला होते कुठं? पैठणमध्ये। असे विद्वत्तेने तळपत होते आणि त्याच एका घराण्यामध्ये एकनाथ महाराजांचा जन्म झालेला। काशीमध्ये एक विद्वान पंडित होता, त्याला अशीच माझ्या जीवनामध्ये एकदा तरी भगवंताची प्राप्ती व्हावी, भगवंताचं दर्शन व्हावं इच्छा होती, आस होती। आणि एके दिवशी रात्री स्वप्नामध्ये भगवान श्रीकृष्ण त्याच्या स्वप्नामध्ये जातात आणि म्हणतात, तुला जर माझी प्रत्यक्षात भेट जर व्हावी वाटत असेल तर तू कुठं जा, दक्षिणेला पैठण येथे गोदावरीच्या तीरावरती नगर वसलेला आहे, तू तिथं जा। आणि तिथं मी गेली 36 झाले एकनाथ महाराजांच्या घरी राबत आहे। काय महाराज? काम करत आहे, न सांगता काम करत आहे। संता घरी करतो का देवकीचा नंदन, दासतो नाता घरी चंदना, दासतो नाता घरी चंदना, दासतो नाता घरी देव एकनाथ महाराजांच्या घरी काय करत आहे? चंदन घासून देत आहे, उगाळून देत आहे महाराज रोज पूजेला, पाणी भरत आहे। 36 रूप बदलून 12 वर्षांनी कधी झाडून काढणं, कधी पाणी भरणं, कधी चंदन उगाळून देणं, असे नाही नाही ते काम करत आहे। आणि तेही सांगून नाही महाराज, न सांगता मनानं महाराज। एकनाथ महाराज आंघोळीला गेले, आंघोळीला पाणी काढून देणं, त्यांना कपडे आणून देणे, त्यांच्या पूजेची सर्व व्यवस्था करणं, फुलं तोडून आणून देणं, म्हणजे न सांगता सर्व काम मी तिथं करत आहे। भगवान त्या विद्वान पंडिताला काशीमध्ये त्याच्या स्वप्नामध्ये सांगत आहे, आणि तुझी आणि माझी जर भेट व्हावी वाटत असेल तर तू काय पैठणला जा। दुसऱ्या दिवशी तो विद्वान पंडित काशीवरून गोदावरीच्या तीरी पैठणमध्ये आला। सुंदर असं पैठण नगरी आहे आणि या नगरीमध्ये त्यांनी प्रवेश केला। मोठ्या मोठाली जुनी असे वाडे आहेत आणि त्यांना प्रश्न पडला की आता इथं एकनाथ महाराजांचं घर कसं ओळखायचं।
म्हणाले एकनाथ महाराज कुठं राहतात? एकाने सांगितलं ज्यांच्या घरामधून 24 तास टाळ आणि मृदुंगाचा आवाज येतो तो ते घर एकनाथ महाराजांचं आहे म्हणून ओळखा. पुढं गेले ज्यांच्या घरामध्ये 24 तास चंदन बुक्याचा सुगंध येतो ते घर कोणाचं? एकनाथ महाराजांचं आहे म्हणून ओळखा. ज्यांच्या वाड्याच्या समोर तुळशी वृंदावन आहे ते घर कोणाचं आहे? एकनाथ महाराजांचं आहे म्हणून ओळखा. हे खूण घेऊन तो विद्वान पंडित एकनाथ महाराजांच्या वाड्यासमोर आला. सकाळची वेळ आहे आणि एकनाथ महाराज पूजा करून तुळशीला पाणी घालण्यासाठी अंगणामध्ये आलेले आहेत. महाद्वारातून पाहिलं एकनाथ महाराज येत आहेत. द्वारामधून वाड्यामध्ये प्रवेश केला, अंगणामध्ये तुळशीच्या साक्षीने त्यांच्या दोघांची भेट झाली आणि हात जोडून म्हणाला तुम्हीच का एकनाथ महाराज? हो मी. काल रात्री मला स्वप्न पडलं. बर, काय पडलं स्वप्न? माझ्या काल रात्री स्वप्न पडून माझ्या स्वप्नामध्ये साक्षात पांडुरंग परमात्मा आला. हे जेव्हा एकनाथ महाराज ऐकतात तेव्हा साष्टांग त्याला दंडवत घालतात. अर्धच वाक्य ऐकले महाराज, पुढचं अजून ऐकायलाच नाही. माझ्या रात्री स्वप्नामध्ये पांडुरंग परमात्मा आला स्वप्नामध्ये, हे जेव्हा ऐकले तेव्हा त्याच्या साष्टांग दंडवत घातले. म्हणाले एवढा परमार्थ केला कधी ध्यानात नाही आणि कधी मनात आणि इकडे तर 36 वर्ष 36 वर्ष रावलालेत रावलालेत काम न सांगता काम करायला देव माहित आहे का? नाही. बरं ह्यांना वाटला कधी ध्यानात नाही कधी मनात नाही. तुमच्या स्वप्नामध्ये देव आला कुणाच्या? आणि ह्यांच्या घरी काम करलं. तुमच्या स्वप्नामध्ये देव आला, तुम्ही खूप महान आहात. पण तुमच्या तो म्हणाला अहो महाराज असं करू नका, घाई गडबड करू नका, पुढचं ऐका. म्हणले स्वप्नात आला होय खरं आहे पण स्वप्नात येऊन काय सांगितलं हे तर ऐका. स्वप्नात माझ्या आला पण स्वप्नात येऊन सांगितलं तुला जर माझी भेट व्हायची असेल तर कुठं जा? एकनाथ महाराजांच्या घरी जा, तिथं मी काय करत आहे 36 वर्षापासून राबत आहे. विठ्ठल विठ्ठल हे जेव्हा ऐकतात तेव्हा एकनाथ महाराजांच्या डोळ्यातून अश्रू येतात. महाराज आजपर्यंत जी काही भक्ती केली आणि या भक्तीचं फळ म्हणून देवांनी माझ्या घरामध्ये राबावं तेही मला न माहीत होता तेव्हा श्रीखंड्या म्हणून हाक मारली तेव्हा आता चोरी उघडी पडली महाराज भगवंताची. आता वाटलं एकनाथ महाराजांना सर्व काही कळालेलं आहे. अंगणामध्ये चतुर्भुज रूप धारण केलेलं आहे. एका हातात शंख आहे, एका हातात चक्र आहे, एका हातात गदा आहे आणि एका हातात पद्म आहे. असं चतुर्भुज रूप धारण करून एकनाथ महाराजांना भगवंतांनी दर्शन दिलेलं आहे. तेव्हा एकनाथ महाराज म्हणतात कृतकृत्य झालो इच्छा केली ते पाव जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साच. जे काही आज मी जन्माला आलो ना आज त्याचं फळ झालं म्हणजे फळ झालं. मग हे आहे हरिदासांचं घर. तुकाराम महाराज म्हणतात अशा एकनाथ महाराजांसारख्या हरिदासाच्या संतांच्या हरिभक्ताच्या घरी मला जन्माला घाल. विठ्ठल 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 द्यायचं असेल तर हेच दे. तू लईच माझ्या माग लागलास माग माग माग. द्यायचं असेल तर हेच दे नाही तर नको. अभंगाचं दुसरं चरण मनसे तरी तो मनसे तरी Hey
दुसऱ्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात, मनसी काही मागा, देवा तुम्हाला म्हणतोस की काहीतरी माग, काहीतरी माग, काय दे हेच दे, हेच दे गा पांडुरंगा, हेच दे म्हणजे काय दे, हरिदासाची घरी मज उपजवा जन्मा, जन्मो जन्मांतरी जेव्हा मी जन्माला येऊ मला कुठं जन्माला घाल, हरिदासाच्याच घरी जन्माला घाल, वारकऱ्याच्याच घरी जन्माला घाल, बर तिथं जन्माला आल्यानंतर काय होईल, मनातली जी लाज आहे ना ती लाज निघून जाईल, कशाची लाज आहे, संतांच्या पायावरती लोटांगण घालत असताना लाज वाटते आपल्याला, संत लोटांगण, संत लोटांगण, संत तिसऱ्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात, संता लोटांगणी जाता लाज नको म्हणे, संतांच्या पायावरती लोटांगण घेत असताना माझ्यामध्ये लाज आडवी येऊ देऊ नकोस, कारण लाज ही एक अशी वस्तू आहे महाराज, जो माणूस लाजला तो माग पडला बर का, आपण महाराज जिथं लाजायचंय तिथं लाजत नाही आणि जिथं लाजायचं आहे तिथं काय उलट होत महाराज, आता आपल्याला वाड वडिलांची परंपरा जोपासायची, आपल्या घराण्यामध्ये वाड वडिलांची परंपरा आहे संतांना लोटांगण जाणं, आपल्या घराण्यामध्ये परंपरा आहे गळ्यात माळ घालणं, आपल्या घराण्यामध्ये अहो परमार्थ करणं म्हणजे तुम्हाला कोण कीर्तन करा म्हणत नाही बर का, जे कीर्तनकार आहेत, जे कीर्तन करतात, जे प्रवचन करतात, जे कथा करतात, हाच माणूस परमार्थिक झाला असं नाही, माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर तुम्ही कितीही मोठं शिक्षण घ्या, अमेरिकेपर्यंत जा, पण आपली जी वडिलांची परंपरा आहे ती सोडू नका, रोज महाराज एकाधिका होईना ज्ञानेश्वरीची ओवी वाचलीच पाहिजे, काय गळ्यामध्ये माळ असलीच पाहिजे, बर एकादशीचं व्रत
केलंच पाहिजे, कारण आम्हा घरी आम्हा व्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळशी। आमचं व्रत एकच आहे, एकादशी व्रत आहे, आमचा देव एकच आहे, केशव आहे, विठ्ठल आहे, आणि आमचं तीर्थ एकच आहे, ते म्हणजे तुळशी आहे। मग हे जोडता कामा नाही। मग वडिलांची परंपरा, वडिलांची परंपरा आपण काय करतो, आमच्या घराण्यामध्ये प्रत्येक वर्षी पूस महिन्यामध्ये बळी द्यायचा आहे, काय कापायचा आहे, बळी द्यायचा आहे, हे करायचंय का महाराज, करायचे का? हा हेली हावस न करता आपण काय, वडिलांची परंपरा आहे नाही महाराज, आपल्या हिंदू धर्मामध्ये नाही का? हे जे काही रूढी परंपरा घालून दिलेल्या आहेत त्या संतांनी घालून दिलेल्या नाही, त्या ढोंगी माणसाने घालून दिलेल्या आहेत। कारण तुमच्या खंडोबाला, तुमच्या मसोबाला ते लागत नाही। ते कशासाठी आहे, राक्षसांची गार भरण्यासाठी आहे महाराज। देवाला बळी लागत नाही, तुमचं कोंबडं बकरं बळी दिलेला लागत, खंडोबाला मसोबाला लागत नाही, हे कोणाला, आपल्याला महाराज, आपल्यासारख्या राक्षसाची गार भरण्यासाठी ती आहे। मग ते करण्यासाठी लाजाव का नाही, आपण लाजाव बर, ते आपण करतो काय म्हणून करतो, वडिलांची रीत आहे म्हणून करतो, आमच्या घराण्यामध्ये आहे म्हणून करतो बर। आणि गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला, एकादशीचं व्रत करा, ज्ञानेश्वरीचं पारायण करा, परमार्थिक व्हा, ही वडिलांची रीत सांगायला गेलं काय म्हणतात, इथं लाजतात महाराज। म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, हरिदासाच्या घरामध्ये जन्माला आल्यानंतर लाज महाराज, संता लोटांगणी जाता लाज नको, माझ्यामध्ये जी लाज आहे ना ती लाज गेली पाहिजे। आपण लाजतो मंदिरामध्ये परमार्थामध्ये, तुकाराम महाराज म्हणतात, लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन या परत, एकदा काही साधन सापडलं माझी लाज निघून गेली, माझी शंका निघून गेली आणि माझा मान निघून गेला, मला आता मान अपमान राहिलेला नाही, कुणी मला काय बोला काही जरी मला बोलू देत मला त्याची चिंता नाही। म्हणून संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी, आणि अजून एक मागणी मागतात अभंगाच्या शेवटी, I'm
अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी। माझ्या अंगामध्ये बळ दे शक्ती दे कशासाठी, तर या कीर्तनाच्या रंगामध्ये नाचण्यासाठी। महाराज नाचू कीर्तनाचे रंगी आणि ज्ञान दीप लावू जगी। या कीर्तनाच्या रंगामध्ये फक्त संतच नाचले नाहीत महाराज, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग। जणी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग। इतकंच नाही इतके नाचले इतके दंग झाले महाराज, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर। नाचता नाचता इतके तल्लीन झाले भगवान, कधी पितांबर गळाला कळालं नाही महाराज। असं हे कीर्तनाचं काय आहे महाराज, रंग आहे कीर्तनाचा हा, आणि याच्यामध्ये आपण दंग झालं पाहिजे। यालाच म्हणतात देहीच विदेही भोगू दशा, कारण हे कीर्तनामध्ये ब्रह्मभूत काया होत से कीर्तनी महाराज। कीर्तनामध्ये माणूस हा सामान्य राहत नाही, काय ब्रह्मभूत काय त्याला प्राप्त होते, तो ब्रह्मच होऊन जातो। यालाच हरिकथामध्ये कथेमध्ये कीर्तनामध्ये महाराज सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान। आपण सदैव कीर्तन ऐकली पाहिजेत आणि कथा श्रवण केलं पाहिजे, त्यामुळं काय होतं तर आपल्या चित्ताला समाधान प्राप्त होतं। म्हणून देवा द्यायचं असेल तर हीच दे, नाहीतर मला दुसरं काही नको। मनसी काही मागा हेच देगा पांडुरंगा, मला हेच दे। धावत्या ओघामध्ये कीर्तनाचा संपूर्ण भावार्थ झालेला आहे। आता मध्यंतरी एक सर्वांनी भजन करायचं आहे, सर्वांनी दोन हात वर करा, दाखवा कुणाकुणाला देवाने दोन हात दिले दाखवा। वा 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 सगळ्यांना दिलेत वा वा। विठोबार कुमार Yeah।
अल्पशा कमी वेळामध्ये कीर्तन सेवा करण्याचा प्रयत्न केला. खरं तर इथं मी माझं परम भाग्य समजतो.